जय जय रघुवीर समर्थ बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम, सकल ही ऋषीमुनी भजती तयासी एकचितो सुखधाम एकचितो सुखधाम सर्व समर्थ भक्त श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आपण ऐकतो आहोत श्रीयुत सुनील चिंचोलकर यांच्या लेखणीतून साकारलेली आणि प्रकाशक श्री दिलीप महाजन मोरिया प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली वेणापावली पूर्णविराम या कादंबरीच्या अभिवाचनामधून संत वेणाबाईंची जीवनगाथा आज तिसरा भाग परमार्थाचा असा नियम आहे की साधकाची मनोभूमी साधनेने चिंतनाने शुद्ध झाली भाजली गेली की त्या ठिकाणी उपदेशाचं बी पेरण्यासाठी सद्गुरू चालून येते त्यासाठी शिष्याला गुरुचा शोध घेण्यासाठी फिरण्याची आवश्यकता असतेच असं नाही त्यात वेणाबाई पडली स्त्रीची जात त्यात आणि विधवा तिची आध्यात्मिक तृष्णा शांत करण्यासाठी ती कुठे सद्गुरू शोधायला जाणार अनुग्रहासाठी ती पूर्ण पात्र झाली होती तिचं कोमल अंतकरण ईश्वर प्राप्तीस नव्हे ईश्वरास वास्तव्य करण्यासाठी अतिसुंदर सिंहासनासारखं सुसज्ज आणि सुशोभित झालं होतं समर्थ एकदा तिला ओझरत दर्शन देऊन गेले होते पण जे समर्थ पुरते कोणाकडे पाहत नसत पुरते कोणाशी बोलत नसत पुरते एके स्थळी राहत नसत आणि जाते स्थळ सांगित नसत आणि सांगतील तिथे जात नसत किंबहुना ज्यांच्या अंतरस्थितीचं अनुमान कोणालाही करता येणं शक्य नव्हतं त्या समर्थांना वेणाबाईने कुठे शोधावं आणि कसं शोधावं पण खनाळा मादी जावो न राहे तेथे कुणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे ही होती समर्थांची अवस्था कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परिक्षून सोडावी या एका ध्यासाने समर्थ हिंडत होते गावोगाव दारोदार घरोघर या घरांचं निरीक्षण करीत होते तिथेच थांबत नसत घरांची घर पाहत असत ही घरांची घर कोणती होती पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे घरांच्या मध्ये वास्तव्य करणारी ही घरांची घरं समर्थ शोधित होते घळीमध्ये राहून ते सर्वत्रांची चिंता वाहत होते त्यांना संप्रदाय प्रसार करण्यासाठी हवे होते ते प्रचारक त्यांना हवी होती तरुण मुलं आणि मुली साक्षरतेचा साक्षात्कार घडलेल्या संस्कारक्षम निरागस युवकांची राष्ट्रव्यापी संघटना उभारण्यासाठी ते हेरत होते विरक्त बुद्धिमान मुलं आणि मुली वेणाबाईंना चुटपुट लावून समर्थ निघून गेले हे जरी खरं असलं तरी पांढरं वस्त्र नेसलेली आणि भाळी कुंकू नसलेली हातात सौभाग्यभूषण नसलेली ती विधवा त्यांनी समर्थ संप्रदायासाठी ओझरती पाहून निश्चित ठेवली असणार त्या मुलीच्या उद्धाराची सार्थकाची चिंतापण त्यांना अंतरयामी असणारच आणि म्हणून की काय त्या दिवशी त्यांनी भिक्षेसाठी घर निवडलं ते वेणाबाईंच दुपारचे बारा वाजले होते अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ बसून वेणा भागवताची पोथी वाचित होती समर्थ तो गोसावी असा अचानक दारी येईल हे तिच्या ध्यानी मनी पण नव्हतं ग्रंथ वाचत असताना पुन्हा अचानक तिच्या कानी तो शुची मधुर कल्लोळ उठला अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो जया वर्णिता सीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ ओ भवती भिक्षाम देही समर्थ उभे पाहून वेणाबाईंना कोण आनंद झाला साक्षात साक्षात एकनाथ अवतरले असते तर जो आनंद झाला असता तो आनंद तिला झाला स्वामी महाराज थांबा थोडं आणते हो भिक्षा खिडकीतून सासूबाई म्हणाल्या बाळ हे काय वाचतेस तू समर्थांनी वेणाबाईंना विचारलं एवढ्या प्रेमळ शब्दात तिने कुणालाच कुणाशी बोलताना ऐकलं नव्हतं हे की नाही संत एकनाथ महाराजांचं श्रीमद भागवत आहे वेणा नम्रपणे उत्तरली बाळ तू जे वाचतेस त्याचा अर्थ समजतो तुला समर्थांनी पुन्हा अत्यंत प्रेमळ स्वरात विचारलं अगदी थोडं समजतं मनाच्या आकाशात शंकांच्या अखंड असंख्य तारका लुकलुकत राहतात कुणाला विचारू कोण सांगेल मनावरील दडपणाचा धोंडा बाजूला सारताच एखाद्या झऱ्याप्रमाणे वेणाबाईच्या मुखातून शब्द पाझरू लागले काय शंका येतात मनी जमलं तर आम्ही सांगू समर्थ म्हणाले वेणाबाई उठल्या त्यांनी दुरूनच मस्तक भूमीवर टेकवून समर्थांना प्रणाम केला मातीचे काही कण कपाळाला चिकटले होते ते न झटकताच वेणा एका एकापाठोपाठ एक प्रश्न विचारू लागली अक्षरशः एखादा पाण्याचा बांध फुटावा तशी वेणाची प्रतिभा प्रश्नांच्या माध्यमाने प्रकटू लागली नमो वागेश्वरी शारदा सुंदरी श्रोता प्रश्न करी वक्तयासी वक्तयासी पूसे जीव हा कवण शिवाचे लक्षण सांगा स्वामी सांगा स्वामी आत्मा कैसा कैसा तो परमात्मा बोली जे अनात्मा तो कवण कवण प्रपंच कोणे केला संच मागुता विसंच कोण करी कोणती अविद्या सांगिजे जी विद्या कैसे आहे आद्याचे स्वरूप स्वरूप ते माया कैसी मूळ माया ईस चाळावया कोण आहे कैसे आहे शून्य कैसे ते चैतन्य समाधान अन्य ते कवणे कवण कमन जन्मला कोणा मृत्यू आला बद्धमुक्त झाला तो कवण कवण जाणता कोणाची हे सत्ता मोक्ष हा कोण सांगा सांगा ब्रह्म खुण सगुण निर्गुण पंचवीस प्रश्न ऐसे केले वेणाबाईंचे प्रश्न ऐकून समर्थ थक्कच झाले ते कौतुकाने म्हणाले बाळ तुझं नाव तरी काय माझं नाव वेणाबाई मी या देशपांड्यांची सून वेणा म्हणाली व्यासंग तर बहुत आहे तुझा कुणा सामान्य मुलीचे प्रश्न नव्हेत हे आजवर आम्ही बहुत हिंडलो दिसल्या माणसाचं अंतःकरण ग्रंथासम वाचलं पण मुली तुझा अधिकार काहीसा वेगळाच आहे समर्थांच्या स्तुतीने वेणा संकोचली समर्थ आपल्या अमोघवाणीने तिच्या प्रश्नांची उत्तर देऊ लागले नमो वेद माता नमो अनंता प्रश्न सांगो आता श्रोतयाचे श्रोतयाचे प्रश्न जीव हा ज्ञान जया सर्व ज्ञान तोची शिव शिवपर आत्मा त्या परमात्मा बोलिजे अनात्मा अनुर्वाच्य वाच्य हा प्रपंच माईक जाणावा घडामोडी देवापासून या विषय विद्या त्याला विते विद्या निर्विकल्प आद्याचे स्वरूप कल्पना हे माया तत्व मूळ माया यासी चाळावया चैतन्याची नकारते शून्य व्यापक चैतन्य ईश्वर अनन्य समाधान जीव हा जन्मला मृत्यू आला बद्धमुक्त झाला तोची जीव ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता मोक्ष हा तत्वता ईश्वरची ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण हेची ब्रह्मखुण दास म्हणे दास म्हणे सर्व मायेचे करणे मिथ्या रूप जाणे अनुभवी मधमाशी कणाकणाने पराकण गोळा करून मध तयार करते त्यानुसार समर्थांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द वेणा टिपत होती आणि तिच्या अंत पटलावर नोंदवीत होती ते सार तिला समजतच होतं असं नाही काही उत्तर मिळाल्यागत तिला वाटत होतं काही उत्तरांचा ती अर्थ लावू पाहत होती पाऊस थांबताच ऊन पडावं तसा तो वाक्प्रवाह संपताच समर्थांकडे पाहताना एक प्रचंड तेजगोलच समोर उभा आहे असं वेणाला वाटलं दास म्हणजे कोण वेणाच्या या प्रश्नाचं समर्थांना खूपच कौतुक वाटलं कारण प्रत्यक्ष परिचय नसताना आपलं नाव काय असा प्रश्न विचारणं वेडासारख्या उच्चकुलीन मुलीला धजवलं नसतं म्हणून तिने दास म्हणे याचा खुलासा विचारून तिची जिज्ञासा पूर्ण करायचं ठरवलं तिच्या बुद्धीचातुर्याचं समर्थांना मनापासून कौतुक वाटलं दास म्हणजे चाफळच्या रामाचा दास समर्थ असं म्हणत असतानाच वेणाच्या सासूवई आल्या त्यांनी समर्थांना झोळी पुढे करण्यास सांगितलं समर्थांनी झोळीमध्ये भिक्षा घेतली आई रामराय तुमचे कल्याण करील हो प्रेमपूर्वक आशीर्वाद देत समर्थ म्हणाले या पोरीचं कल्याण होईल असा आशीर्वाद दे बाबा आणि तुझ्या चाफळच्या रामाला तशीच प्रार्थना कर आमच्या गोवऱ्या गेल्या आता मसणात आमचं जीवन म्हणजे पिकलं पान गळून पडण्यातच त्याचं कल्याण म्हणायचं असं म्हणत सासूबाईंनी समर्थांच्या चरणाजवळ मस्तक नेत नमस्कार केला काहीसे मागे सरकून समर्थ म्हणाले आई तुम्ही मुळीच काळजी करू नका तुमचंही कल्याण होईल आणि या मुलीचंही कल्याण होईल रामरायाचं नामस्मरण करीत रहा सदा सर्वदा आहे सर्व भान ठेवून काही सद्धारिष्ट वाढवा कोणत्या रूपाने तो येईल आणि तुमचा उद्धार करेल हे तुम्हा सही होणार नाही जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करून समर्थ निघाले जाताना मोठ्याने श्लोक म्हणत होते जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे समर्थांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वेणाबाई आणि सासूबाई दोघी पाहत राहिल्या एवढंच काय भोवतालच्या दहावीस घरातली काही मुलं तातडीने घरातून बाहेरून येऊन त्या बलदंड तेजस्वी पुरुषाकडे आदरयुक्त भीतीने पाहू लागली समर्थांच्या व्यक्तित्वाने ती पोरंपण प्रभावित होऊन गेली काही मुलं एकत्रित येऊन जरा धाडसाने समर्थांच्या पाठोपाठ दहावीस पावलं चालू लागायची मग समर्थ क्षणभर थांबून त्या मुलांना विचारायचे काय रे मुलांनो व्यायाम करताना भरपूर खेळता की नाही सूर्य नमस्कार पोहण जोर बैठका यातलं काय काय करता शरीर धष्टपुष्ट असावं वा, असं वाटतं की नाही तुम्हाला मुलांनी गोंधळून जावं गांगरून जावं त्यांचं नकारार्थी उत्तर त्यांच्या मौनानेच सिद्ध व्हावं मग समर्थांनी म्हणावं गावाबाहेर मारुती मंदिरामध्ये या संध्याकाळी तुम्हाला जोर बैठका शिकवीन नमस्कार शिकवीन गोष्टी सांगेन छान छान हो एका स्वरात सगळ्या मुलांनी होकार द्यावा ती पावती घेऊन समर्थांनी झप चालू लागावं मुलांच्या मनात आणखी प्रश्न असावेत पण त्यांना चटक लावून समर्थांनी निघून जावं घरी येताच मुलांनी समर्थांबद्दल सविस्तर वर्णन करावं आणि अशा रीतीने घरोघर समर्थांचं नाव हळूहळू पसरू लागावं असंच व्हायला लागलं होतं त्यांच्या नावाचे रहस्य मात्र कित्येकांना आकलन होत नव्हतं वेणाबाईंनाही त्यांच्या नेमक्या नावाचा बोध होईना कोणी त्यांना चाफळचा दास म्हणत दासबाबा म्हणत रामदास गोसावी म्हणत समर्थांच्या कार्यपद्धतीची ती एक शैली होती कार्यातील सावधानतेचा तो एक भाग होता त्यांच्या जीवनाचं ते एक अंग होतं समर्थ आपल्या कार्य नियोजनाप्रमाणे समाज मानसामध्ये मिसळत होते दोन वेळ भिक्षा मागत सकाळची भिक्षा दुधाची दुपारची कोरडी भिक्षा घेत असत जेवणाचं आमंत्रण असेल तेव्हा आवर्जून जात असत साऱ्या कुटुंबाचा परिचय देखील करून घेत असत योजनेनुसार प्रत्येकाला कार्य सोपवून देत असत त्यानंतर समर्थ कोल्हापुरी गेले अंबाबाईच्या मंदिरामध्ये त्यांची कीर्तनं होत असत त्यासाठी दवंडी सुद्धा होत असे ऐका हो ऐका हो मी वासुदेव बोलतोय जरा ध्यान देऊन ऐका आजच्या आरती झाल्यावर अंबाबाईच्या देवळात रामदास गोसाव्याचं कीर्तन होणार हाय हो चाफळच रामदास गोसावी शिवाजीराजांचं गुरु त्यांचं कीर्तन ऐकायला समद्या रावळात जमायचंय हो ऐका हो ऐका आपण हे प्रत्यक्ष जागेपणे ऐकत आहोत की स्वप्नात आहोत हे वेणालाच कळेना सत्य हे स्वप्नापेक्षा अनंत पटीने सुंदर असत याचा ती अनुभवच घेत होती कोल्हापूरला ती आठ दहा दिवसांपूर्वीच माहेरपणासाठी आली होती रामदास गोसावी शिवाजी राजांचं गुरु हे शब्द वासुदेव निघून गेल्यावर सुद्धा कितीतरी वेळ तिच्या कानी घुमत राहिले ऐकायचं आजचं कीर्तन ऐकायचंच तिने मनाशी दृढ निर्धार केला झप झप येऊन ती स्वयंपाकघराच्या दारातून डोकावू लागली गोपजी पंत आणि राधिकाबाई स्वयंपाघरात नव्हत्या राधिकाबाई बाहेर तुळशीला पाणी घालत असल्याचं तिनं पाहिलं ती बाहेर आली सासूबाईंची खूप श्रद्धा रामदास गोसाव्यांवर शिवाजी राजांनी सुद्धा त्यांना मंत्रगुरु केलंय म्हणे वेणाबाई आपल्या आईजवळ येऊन म्हणाली तुझे वडील जायचे तास त्यांच्या कीर्तनाला राधिकाबाई म्हणाल्या आई तू पण चल की आपण सारे जण ऐकू त्यांचं कीर्तन वीणा अधीरतेनं म्हणाली मला मेलीला काय कळतंय त्यातलं उष्टी काढा आणि रांधा वाढा यामध्येच सारा जन्म जायचा आमचा राधिकाबाई म्हणाल्या सासूबाई अगदी हेच म्हणायच्या पण रामदास गोसाव यांनी फार सोप्या शब्दात त्यांना समजावून सांगितलं तशी त्यांची श्रद्धा बसली मला सुद्धा किती छान उपदेश केला त्यांनी काहीशी धजावत वेणा बोलली अखेर आईचं मन वळवण्यात ती यशस्वी झाली होती रात्री ती आई वडिलांच्या बरोबर समर्थांच्या कीर्तनाला जाणार होती या कल्पनेनेच तिचं पोट तुडुंब भरलं होतं तिचं जेवणामध्ये लक्षच नव्हतं कीर्तनात पेंग येऊ नये म्हणून वेणा कमी जेवली असेल असा राधिकाबाईंचा समज झाला वेणाबाईंने मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला तेव्हा समर्थ कीर्तनाला उभे राहिले होते आणि रामाचं भजन म्हणायला त्यांनी सुरुवात केली होती त्यांच्या आवाजात गोडवा होता संगीताचं अपार ज्ञान त्यांच्या टाळ वाजवण्याच्या पद्धतीवरून प्रकट होत होत त्यांच्यासारखेच दोन बलदंड आणि तेजस्वी शिष्य मृदुंग आणि झांज वाजवीत होते ते दोघेही संगीताचे चांगलेच मर्मज्ञ असावेत समर्थांनी पायाला घोंगरू बांधले होते आणि अधूनमधून त्यांच्या पदलालित त्याचाही साक्षात्कार श्रोत्यांना घडत होता समर्थांच्या समोर आठ दहा माणसं बसतील एवढी मोकळी जागा होती पण एवढी गर्दी कापीत कापीत पुढे जाणं बरं दिसेल का या कल्पनेने वेणाबाई आणि तिचे आई वडील काहीसे दूर उभे राहून बसण्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या मनस्थितीत होते अचानक एक तरुण तेजस्वी रामदासी पुढे येऊन म्हणाला आपण मिरजेचे ना समर्थांनी आपणास पुढे येऊन बसा ऐसा निरोप मजसवे धाडीला आहे आपलं नाव गोपजी पंतांनी विचारलं उद्धव गोसावी तो रामदास म्हणाला उद्धव गोसाव्याच्या पाठोपाठ हे तिघ जण जिथे पुढे जागा होती तिथे येऊन बसले जवळ जवळ तीन तास कीर्तन चाललं होत कीर्तन छे तो होता प्रचंड धबधबा ती होती शंकराच्या जटेतून बाहेर पडलेली मूर्तिमंत भागीरथी तो होता उपमा अलंकारांच्या तारकांनी नटलेला जणू आकाश गंगेचा प्रशांत पट्टा सारे श्रोते अक्षरशः देहभान हरपून गेले होते एवढं सुंदर संगीत मधुर आवाज ओघवती आणि ओजस्वी वाणी ते प्रथमच अनुभवित होते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही नामदेवांची अभंग पंक्ती ते अखंडपणे जगत होते अनुभवत होते समर्थ अत्यंत प्रासादिक वाणीने बोलत होते तुम्ही सारे नारायण स्वरूप आहात जगदंब स्वरूप आहात तुम्हास मायेच्या पटलाने स्वरूपाचे विस्मरण जाहले जन्मी आली या नरदेहाचे काही सार्थक करा प्रपंच नेमकतेने करा काही परमार्थ विवेक साधा प्रपंची जो खोटा तो परमार्थी अप्रमाण हे सर्व ध्यानी असो देणे जीवन उत्कंठतेने जगा भव्यतेने जगा धकाधकीचा मामला अशक्तास कैसा समजावा या कारणे सशक्त व्हा आपुल्या धर्माचा अभिमान बाळगा स्वधर्मे निधनम श्रेयम की श्री ही श्रीकृष्णाची चिकवण शिकवण चित्ती द्या भगवंतावर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताकडे वक्रदृष्टी करण्याची हिंमत या भूमंडळी कुणाचीही नाहीये संदेह बाळगू नका जितुके काही तुम्हा ठावे आहे ते समजता सांगा सकळ लोक शहाणे करा पतितांना पावन करा उदंड तीर्थाटन करा पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे दिसतात तितुकी भगवंताची घरे आहेत ही खूण सर्व काळ अंतरयामी असो देणे नारायण विश्वव्यापी आहे नरदेहाची पूजा हीच ईश्वर पूजा समजा कोणीतरी कोणाची तरी काया तोषवा आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करा संसार धंदा विहित नव्हे परमार्थ देने विहीत नभे। परमार्थी तो राज्यधारी असतो असे जाणा जयास परमार्थ नाही तो भिकारी असे समजा रघुनाथ स्मरोन कार्य करताच ते तात्काळ सिद्धीस पावेल मुसलमानी राजवटीत एवढ्या निर्भयपणे हा संन्यासी योद्धा परखड विचार मांडून जनजागरण करीत होता प्रत्येकालाच त्याचं महत्त्व पटत होतं हिंदू भूमी आता लवकरच स्वधर्म सूर्य पाहणार असा विश्वास प्रत्येकाला वाटू लागला होता प्रत्येकाच्या मनाच्या अंधकारात आशेचा सूर्य उगवू लागला होता सिंहाच्या डरकाळीप्रमाणे बोलणाऱ्या समर्थांचं सारेजण कौतुक करू लागले त्यांच्या कीर्तीचा परिमल सर्वत्र पसरू लागला आणि एकदा एक दिवस पाहता पाहता तो सोन्याचा दिवस उजाडला तो दिवस वेणाबाईच्या जीवनातला अत्यंत भाग्याचा होता तो क्षण तिच्या आयुष्यातला जणू अनुभवामृताचा होता त्या दिवशी राधिकाबाई आणि गोपजी पंतांसह वेणाबाई समर्थांकडून अनुग्रह घेणार होत्या स्वतः समर्थ त्या दिवशी देशपांडेंच्या घरी भिक्षेसाठी येणार होते त्या तिघांना दीक्षा देऊन ते वेणाबाईकडे फलाहार करणार होते प्रभू रामचंद्रच जणू आज शबरीच्या आश्रमाला भेट देणार होते वेळाचं जीवन आज समर्थांच्या कृपेच्या अनुग्रहाने धन्य होणार होतं त्या एका ध्यासाने त्या एका चिंतनाने ती देहभान विसरली होती राधिकाबाई आणि गोपजी पंत देखील सात दिवस रोज समर्थांचे कीर्तनास जात होते त्यामुळे त्यांचं जीवनच संपूर्णतया बदलून गेलं होतं समर्थांची प्रतिभा भक्ती लोकनिरीक्षण शक्ती हे सार पाहून ते दोघ भारावून गेले होते अध्यात्म समाजकारण राजकारण देशकारण नीतीशास्त्र या सगळ्या विषयांवरचं त्यांचं व्यवहारोपयोगी विवेचन ऐकून करवीर नगरीमधला समस्त समाजच थक्क झाला होता समर्थांच्या स्वागताची वेणाने सज्जता आणि सिद्धता केली होती गोमयाने तिने संपूर्ण अंगण सारवलं होतं त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा जणू गालीच्याच अंथरला होता ज्या पाटावर समर्थ बसणार तो तिने तेलाने स्वच्छ पुसला होता पुढे सुरेख रांगोळी काढली होती दोन बाजूस दोन समया मांडून ठेवल्या होत्या तबक अत्तर फुलं गंध नारळ फुलांची सुरेख माळ विविध प्रकारची फळं हे सार साहित्य तिने एकत्रित करून त्या पाटाभोवती यथास्थित मांडून ठेवलं होतं श्रद्धा भक्ती प्रेम यांनी वेणाचं अंतःकरण इतकं तुडुंब भरलं होतं की हे सार तिच्या डोळ्या वाटे जणू ओसंडत होतं तिची ही उत्सुकता हा उत्साह पाहून आई वडिलांना मनातून आनंदही वाटत होता आणि दुसऱ्याच क्षणी लोक काय म्हणतील हा विकल्पही मनात डोकावत होता पण ते स्वतःच एवढे भारावून गेले होते की वेणाच्या उत्साहाला आवर घालणं त्यांना शक्य नव्हतं आणि आज तर वेणा अनुग्रहाने त्यांची जणू गुरुभगिनीच होणार होती सदा देव काजी स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ सर्वांगाचे डोळे करून वेणाबाई ज्यांची प्रतीक्षा करीत होत्या ते समर्थ अखेर आले श्लोकाची गर्जना करीतच ते वाड्यात प्रवेशले राधिकाबाई वेणाबाई आणि गोपजी पंत या तिघांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला काही काळ ते तिघे तसेच अविचल अवस्थेत राहिले मग समर्थांनी गोपजी पंतांना मोठ्या प्रेमाने उठवलं आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून समर्थ नेहमीप्रमाणे म्हणाले रामराय समर्थ आहेत ते आपण सर्वांचं कल्याण करतील समर्थ आसनस्थ झाले समर्थांचे चरण धुवावेत अशी राधिकाबाईंची तीव्र इच्छा होती ती त्यांनी समर्थांजवळ बोलून सुद्धा दाखवली पण समर्थांनी स्वच्छ नकार दिला अत्यंत प्रेमाने ते म्हणाले आई आम्ही बैरागी लोक निस्पृहतेपासून ढळू ऐसे कोणतेही उपचार करून घेणे आम्हा सीमान्य नाही तुमचे अंतःकरण आम्ही जाणतो मानसपूजेने आपण हे सारे उपचार करू शकता स्वामीजी आपण पाद्यपूजेस अधिकारी आहात वेणामध्येच म्हणाली बाळ हे तुम्हास वाटून काय कामाचे आम्हास हे पटले पाहिजे ना आमचे मनास जे रुचत नाही त्याचा आम्ही निर्धारपूर्वक अस्वीकार करतो समर्थ पुन्हा म्हणाले त्यांच्या इच्छाशक्तीपुढे आणि निर्धारापुढे सर्वांचा निरुपायच होता नंतर तो भाग्याचा क्षण साकारभूत झाला समर्थांनी त्या तिघांना अनुग्रह दिला आणि श्रीरामनामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र जपायला सांगितलं त्या तिघांच्या मस्तकावर त्यांनी काही काळ हात ठेवला ते जण समर्थांना पूर्ण शरण गेले गोपजी पंतांनी विचारलं महाराज रामनामाचा जप आम्ही नियमितपणे करू संत एकनाथ महाराजांचे ग्रंथ आमचे वाचनात आहेत आपण समर्थ संप्रदायाचा ग्रंथ असल्यास सांगा आम्ही तो वाचू गोपजी पंत तुम्ही आमचे अंतरयामाचे अचूक जाणले असे म्हणत समर्थांनी झोळीतून एक पोथी काढली आणि ती गोपजी पंतांचे हाती देत ते म्हणाले या ग्रंथाचे नाव दासबोध यात एकवीस समास आहे ती च काही मंडळी या ग्रंथास एकवीस समासी देखील म्हणतात आमूचा निवास एक क्षेत्री अद्याप एक पक्ष असावा असे रघुनाथाचे मनी दिसते तोवर या ग्रंथाची एक प्रत तयार करून मूळ ग्रंथ परत करावा आमची वेणा फार सुंदर लिहिते हो ती करेल नक्कल या ग्रंथाची राधिकाबाई आनंदाने आणि अभिमानाने म्हणाल्या वेणाबाईंनी ती पोथी घेतली आणि तिने आदराने फुलं गंध वाहून त्या पोथीची पूजा केली मनपूर्वक प्रणाम केला तिला खूप आनंद झाला तिने समर्थांचा आशीर्वाद मागितला समर्थ तथा म्हणाले फलाहार झाल्यावर समर्थ जाण्यास निघाले तेव्हा एक भलं मोठं तामण घेऊन गोपजीपंत पुढे आले आणि म्हणाले महाराज ही गुरुदक्षिणा त्या तामनामध्ये भरपूर उंची द्रव्य उंची वस्त्र आणि एक सुवर्णाची अंगठी असा किमती सरंजाम होता पण समर्थ नम्रपणे म्हणाले आमुची प्रतिज्ञायसी काही न मागावे शिष्यासी आपुल्या मागे जगदिशाशी भजत जावे आपण अवचित मरो न जावे मग भजन कोणे करावे या कारणे हरिभजनी लावावे बहुत लोक शहाणे करावे जन पतित करावे पावन सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे तुमची उपासना हीच आमची गुरुदक्षिणा जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून समर्थ तिथून झप झप पावलं टाकीत निघाले त्यांचं हे कवन ऐकून वेणाबाईंच्या डोळ्यास अश्रुधारा लागल्या राधिकाबाई पण आपले पाणावलेले डोळे पदराने पुशीत होत्या ज्या आसनावर समर्थ बसले होते त्यावर मस्तक ठेवून वेणाबाईंनी समर्थांना मानस वंदन केलं अवघ्या तीन चार दिवसात तिने एकवीस समासी ग्रंथ सुवाच्य अक्षरात लिहून काढला तिचं ते सुंदर हस्ताक्षर श्रद्धेने केलेलं लेखन हे पाहून राधिकाबाईंनी तर तिची दृष्टच काढली तिघंही समाधान पावली असा हा आनंदाचा क्षण अंतरी साठवून असा हा अंतरी साठवण्याचा क्षण हा क्षण अंतरामध्ये साठवण्यासाठी अंतरामध्ये जपून ठेवण्यासाठी थोडी उसंत घेऊया आणि आजच्या भागात आता इथेच थांबूया पुढच्या भागात पुन्हा भेटूया जय जय रघुवीर समर्थ